विधान आहे आणि संत प्रकरणात असं प्रमाण आहे, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, मराठवाड्यात गोदीच्या तीरावरती चंपावती नगरीच्या चरण सानिध्यात एक गणपत्य तीर्थ क्षेत्र आहे आणि त्याचंही वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणात असं लिहिलं, नवगणपती युक्तम राजुरी पुण्यक्षेत्र, इथे आमचे पूर्वज तसे ते मूळ कर्नाटक राज्यातल्या मैलार गावचे, त्यांना गणपत्य साक्षात्कार झाला आणि ते वास्तव्याकरता नवगण राजुरी या भूमीमध्ये आले। त्याच कालावधीमध्ये साधारण जगद्गुरु तुकोबारायांचा, समर्थ रामदास स्वामींचा आणि शिवछत्रपती शिवरायांचा कालावधी, या कालावधीमध्ये संतश्रेष्ठ निष्काम कर्मयोगी वारकरी संप्रदायाचे आगवरीयू संत माणकोजी महाराज बोधले धामणगाववरून नवगण राजुरी मार्गे षष्ठीच्या पैठणच्या यात्रेला उत्सवाला वारीला येत असताना नवगण राजुरीला गणपती तीर्थक्षेत्राचं त्यांनी दर्शन घेतलं, तिथे मुक्काम झाला, रात्रभर हरिजागर झाला, पहाटे काकडा झाला आणि माझे मूळ पूर्वज, मी त्यांचा 13वा वंशज आहे, केशव भट्ट उपाख्य शंकरानंद तीर्थ स्वामींच्या भालप्रदेशाला म्हणजे कपाळाला बुक्का लावला, ऊर्ध्वपुंड गोपीचंदन लावलं आणि वारकरी संप्रदायाचं कार्य आपण करावं अशी दिशा आणि दशा दिली। तेव्हापासून बोधले घराण्याचा आमचा अनन्य संबंध आहे। आज मी आणि प्रकाश महाराज बंधुवत प्रेम करतो आणि दोघे एकामेकाच्या परंपरेवरती निष्कपट निर्वैर वृत्तीनं प्रेम करतो, हे सदैव टिकावं ही भगवत चरणी विज्ञापन। राम कृष्ण।